आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या मटण आणि फिश मार्केटचं नव्या इमारतीत स्थलांतर. अपुरी जागा, भरमसाठी अनामत भाडे व अस्वच्छतेमुळे व्यापारी नाराज. गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर असलेले कुरुंदवाडचे मटण व फिश मार्केट एकदाचे नगरपालिकेच्या नूतन इमारतीत स्थलांतरित झालं आहे. मटण व फिश व्यापाऱ्यांना नगरपालिकेने नव्या इमारतीत जागा दिली असली तरी हे व्यापारी अजूनही समस्यांच्या गर्तेतच आहेत. मासे विक्रीसाठी 2 तर मटण विक्रीसाठी 4 गाळे सध्या देण्यात आले आहेत. ही जागा व्यापाऱ्यांना अत्यंत अपुरी आहे. मात्र नगरपालिकेकडून यासाठी 36,000 अनामत आणि तेवढेच वार्षिक भाडं असं भरमसाठ अनामत आणि भाडेही आवाजावी आकारण्यात येत आहे. त्यातच खराब मासे, मटणातील टाकाऊ भाग यामुळे या ठिकाणी अस्वच्छता पसरली असून स्वच्छतेची कोणतीही सोय नाही. त्यामुळे व्यापाऱ्यातून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. तर मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकातूनही इथली अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त होत आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. या ठिकाणी मी तुम्हाला विचारतो, या ठिकाणी किती दुकानं साठी आहेत? दुकानं मटणाची 4 आणि मच्छीची 2. मच्छालय 2 आहेत आणि मटणाची 4 दुकानं आहेत. आता या ठिकाणी इतका व्यापार तुमचा होणार का, जेणेकरून ह्या नगरपालिकेला कर देणार आहेत का? तेवढं आता या ठिकाणची सगळी स्वच्छता वगैरे ठेवायची आहे की नगरपालिकेने ठेवायची आहे, तुमची तुम्ही ठेवायची आहे? या मच्छालयाच्या किंवा मटण मार्केटच्या बाहेरची स्वच्छता नगरपालिका करते, पण तो आतली करत असताना पाण्याची सोय तुम्हाला देणार का एवढी? ते पाणीच बोरच मारून दिले, त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता तुम्ही करणार. आज तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भागातलं गिरायक असतं या ठिकाणी? तुमचं मच्छर आहे म्हणजे माशाचं दुकान आहे का मटणाचं दुकान आहे? आमचं मच्छर दुकान. हां हां. अच्छा, आज तुमच्याकडे जो मासा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवला आहे, तुम्ही कुठल्या भागातून येतो? या आमचा कृष्णा आणि पंचगंगा नदी, कृष्णा पंचगंगा नदीच्या माध्यमातून या ठिकाणी नदीचा मासा गोड्या पाण्यातला विक्रीला येतोय. कोकणातून मासा विक्रीला येत नाही? हां आणतोय का? तो पण येतोय. आम्ही स्वतः. अच्छा, आज नदीच्या माशाच्या वेगवेगळ्या प्रतीची मासे तुमच्याकडे उपलब्ध आहेत. कोणते कोणते मासे मिळतात तुमच्याकडे? आमच्याकडं मरळ असती, रू, कटला, कवली, मसामर, तांबर, वाम, फणस, वाम, गोगरा. कमीत कमी किती दरापासून ते किती दरापर्यंत जास्तीत जास्त माशाचे दर तुमच्याकडे आहेत? आमच्याकडे माशाचे दर कमीत कमी 30 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत आहे. 200 अशा पद्धतीचं गिराईक पण चांगल्या प्रतीचं तुमच्याकडे भेटते? हा आहे, थोडंफार आहे, थोडंफार गिराईक आहे. त्याशिवाय हा धंदा तुमचा चालतो. हां, म्हणायचं काय, मला कधी कधी समुद्राचा मासा अनेक ठिकाणी कोल्हापूरच्या शहरामध्ये किंवा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये सुरमई असू दे, अन्य काही असू दे, वेगवेगळे मासे या ठिकाणी मिळतात, ते तुमच्याकडे उपलब्ध होतात काय? थोडेफार मला होतात. पापलेट तर तुमच्याकडे भेटतोय? काय दर आहे पापलेटचा? पापलेटचा सध्या आता 800 रुपये. 800 रुपये किलोचा दर आहे मग सुरमई आणि पापलेट. मग या गिराईकाला मागणी या ठिकाणी असते? कमी प्रमाणात असते, बांगडा वगैरे, शेंगाळ वगैरे मागणी आहे. मग मागणी समजा एकाच किलोची 2 किलोची असेल, ते तुमच्याकडे मिळते काय? मिळते. म्हणजे चांगल्या प्रतीचा मासा या ठिकाणी आहे, विकायचं काम हे तुमच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि फक्त नगरपालिकेनं तुम्हाला थोडाफार दर आणि डिपॉझिट वाढवल्यामुळं तो कमी व्हावा ही तुमची अपेक्षा. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? हैदर सलीम खाटी. हां, कशाचं दुकान आहे तुझं या मार्केटमध्ये? मटण मार्केट. किती वर्षापासून चालू आहे? माझं आता इथं सध्याला 40 वर्ष झालं दुकान आहे. म्हणजे तुझ्या आई वडिलांच्या पासून या ठिकाणी दुकान चालू आहे? आता अलीकडे दुकान चालू करून किती दिवस झाले आहेत? या नव्या दुकान चालू करून इथं 2-3 दिवस झाले नव्या इमारतीमध्ये. आज या नव्या इमारतीमध्ये तुमच्या व्यापाऱ्यांना बोकड्याचं दुकान थाटण्यासाठी किंवा ह्या मटणाचं दुकान थाटण्यासाठी भाडे किती आकारलं जाते आणि डिपॉझिट किती आहे? भाडे इथं महिन्याला आम्हाला 3,000 रुपये केलेलं आहे. 3,000 आणि डिपॉझिट एक 35,000 रुपये दिले. म्हणजे त्यांच्याकडे एक भाडंच वर्षाचं त्यांच्याकडे ठेवून घेतलेत आणि महिन्याला 1-3,000 रुपये भाडं द्यायचं.